लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. सदरील निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचवण्याची व उशिरा रात्रीपर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 33N अन्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत. दरम्यान ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नसून सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकांचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. तसेच सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहितीही जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.